मैथ पांचवी गणित फिफ्थ चैप्टर फ्रैक्शंस फ्रैक्शंस म्हणजे आपण याला अपूर्णांक म्हणतो. टुडे वी आर गोइंग टू लर्न ऍडिशन ऑफ लाइक फ्रॅक्शन. लाइक फ्रॅक्शन म्हणजे समछेद अपूर्णांकाची बेरीज. लाइक फ्रॅक्शन म्हणजे समछेद अपूर्णांकाची बेरीज पाहणार आहोत आपण. आता पाहायचं, वी आर गोइंग टू ड्रॉ अ स्ट्रिप. स्ट्रिप म्हणजे पट्टी काढू आपण. दिस इज अ स्ट्रिप, ही एक पट्टी आहे. डिवाइड दिस स्ट्रिप इनटू सेवन इक्वल पार्ट. आता वी हैव ड्रॉन दिस स्ट्रिप, आपण एक पट्टी काढली आहे रेक्टॅंगुलर म्हणजे आहे का पट्टी. एंड डिवाइड दिस स्ट्रिप इनटू सेवन इक्वल पार्ट. वन टू थ्री फोर फाइव सिक्स एंड सेवन. दिस इज द स्ट्रिप एंड ही एक पट्टी आहे, रेक्टेंगुलर पट्टी आहे म्हणजे आयताकृती पट्टी आहे. वी डिवाइडेड दिस स्ट्रिप इनटू सेवन इक्वल पार्ट. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन. आपण ही पट्टी सात समान भागामध्ये भागली आहे. आता आपण काय करू, कलर दिस थ्री पार्ट बाय अ हॉरिझॉन्टल लाइन. आपण ह्या पट्टीच्या थ्री पार्ट्स आर कलर्ड बाय हॉरिझॉन्टल लाइन. म्हणजे आपण ह्या पट्टीचे तीन भाग पट्ट्या तीन समान भाग काय केले, हॉरिझॉन्टल लाइन म्हणजे आडव्या रेघेने रंगवले. एंड कलर्ड दिस पार्ट बाय अ व्हर्टिकल लाइन. टू पार्ट्स कलर्ड, टू इक्वल पार्ट्स बाय अ व्हर्टिकल लाइन, उभ्या रेषेने हे रंगवले. आता मला सांगा, दिस इज टू पार्ट, दिस इज अ टू पार्ट. टू पार्ट्स आर कलर्ड बाय दिस, टू पार्ट्स आर कलर्ड बाय व्हर्टिकल लाइन्स. म्हणजे हे दोन भाग आपण कशाने उभ्या रेषेने रंगवले आणि हे तीन भाग कशाने रंगवले आपण, हॉरिझॉन्टल लाइन्स म्हणजेच कशाने आडव्या रेषेने रंगवले. आता मला सांगा, हा कलर्ड पार्ट किती आहे आणि हा कलर्ड पार्ट आपण लिहायचा आहे. आता एक सांगा, हा रंगवलेला तीन भाग आडव्या रेषेने आणि हे रंगवलेला भाग उभ्या तीन रेषेने. आता मला सांगा, हे रंगवलेले आडव्या रेषेचे भाग किती आहेत, तीन आहेत. एक दोन तीन, ते कुठे लिहायचं, ऍज राईट ऍज अ न्यूमरेटर म्हणजे अंश म्हणून लिहायचं. एकूण भाग किती आहेत स्ट्रिपचे, एक दोन तीन चार पाच सहा सात. एकूण भाग कुठे लिहायचा, सात. म्हणजे आडव्या रेषेने रंगवलेले भाग कसं दाखवायचा आपण, थ्री बाय सेवन. कारण एकूण सात भाग आहे की तीन भाग आपण आडव्या रेषेनं रंगवले. आता मला सांगायचं, उभ्या रेषेने रंगवलेले भाग किती आहेत, दोन. किती भागापैकी, आठ भागापैकी. Out of eight parts, the horizontal lines colored part are two. म्हणजे दोन, किती पैकी, सेवन भागापैकी, सेवन भागापैकी. आता मला सांगा, आता हे न रंगवलेले भाग किती आहे, टू आहे. आउट ऑफ सेवन, टू बाय सेवन इज नॉन कलर्ड पार्ट. म्हणजे दोन भाग हे न रंगवलेले भाग आहे. आता आपल्याला ह्या रंगवलेल्या भागाची बेरीज करायची. रंगवलेल्या भागाची किती आहे, एकूण रंगवलेले भाग किती आहेत बघा, आडव्या रेषेने रंगवलेले भाग आणि उभ्या रेषेने रंगवलेले भाग एकूण किती येते, एक दोन तीन चार पाच. काय, एक दोन तीन चार आणि पाच. एकूण रंगवलेले भाग किती आले, पाच. किती भागापैकी, एक दोन तीन चार पाच सहा सात भागापैकी. आता बघा, आता ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर किती येते, अंशाची अंशाची म्हणजे न्यूमरेटर आणि न्यूमरेटरची जर बेरीज केली तर किती येते, फाईव्ह येते. अरे का फाईव्ह येते. डिनोमिनेटर म्हणजे छेदसा कसा ठेवायचं, म्हणजे बघा एकूण रंगवलेले भाग किती आले, एक दोन तीन चार पाच. आणि किती आले, पाच. पण हे पाच कसे आले, हे अंशाची बेरीज केली की किती आलं, पाच. अंशाची बेरीज केली की किती आलं, पाच. छेद जशाला तसा आपण लिहिला. म्हणजेच काय, ऍडिशन ऑफ लाइक फ्रॅक्शन कसं आहे, फाईल ऍडिंग लाइक फ्रॅक्शन ऍड द न्यूमरेटर, ऍड द न्यूमरेटर अँड राईट द डिनोमिनेटर ऍज इट इज. म्हणजे समछेद अपूर्णांकाची बेरीज करताना अंशांशाची बेरीज करायचं आणि समान छेद असल्यामुळं तो छेद जशाला तसा लिहायचा. When adding the like fraction, we add the numerator. We add the numerator and
राइट द डिनोमिनेटर एज इट इज लक्षात आला म्हणजे या समच्छेदापूर्णांकाची बेरीज करताना अंशाची आपण काय करतो बेरीज करायचा आणि छेद समान करतो म्हणजे असं काय छेद समान असताना फक्त अंशाची बेरीज करायचं आणि छेद जसा तसा ठेवायचा मग कसं करायचं बघा 3/7 + 2/7 आता आपण काय करतो फाइल ऍडिंग द लाईव्ह फ्रॅक्शन वी ऍड द न्यूमरेटर ऑफ दिस टू फ्रॅक्शन आणि डिनोमिनेटर राइट द न्यूमरेटर ऍट लीस्ट म्हणजे समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज करताना 3 + 2 म्हणजे 3 + 2 लिहायचं आणि छेद दशाला तसा लिहायचा कारण छेद सारखा आहे काय करायचं 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2 3 + 2
सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. आता बघा हे आता सगळ्यांची बेरीज करू आपण. तीन हे आडव्या रेषेने कलर किती केलेले आहेत तीन भाग, उभ्या रेषेने किती केलेले आहेत दोन भाग, न कलर किती आहे ते दोन भाग, म्हणजे किती झाले तीन आणि दोन पाच आणि दोन सात, म्हणजे किती झाले सेवन बाय सेवन. काय झालं सेवन बाय सेवन. आता बघा आता ह्या अपूर्ण समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज करताना आपण काय करतो अंशाची बेरीज करतो. छेद समान नसताना अंशाची बेरीज करतो म्हणजे काय तर टू प्लस थ्री प्लस टू बाय सेवन. म्हणजे समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज करताना छेद जशाला तसा लिहायचा आणि अंशाची काय करायचं बेरीज करायचं. Adding the while adding the like fraction, we add the numerator and write the denominator as it is. म्हणजे समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज करताना अंशाची आपण बेरीज करतो आणि छेद सरळ काढतो. आता समजा काय जर आपण छेद समान असला सात असेल दाखवी करतात दोन अधिक तीन अधिक दोन, दोन आणि तीन पाच आणि दोन सात, सेवन बाय सेवन. When the numerator and denominator are equal of a fraction, the value of this is a one. जेव्हा अंश आणि छेद दिलेल्या फ्रॅक्शनचा दिलेल्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद सारखा असतो तेव्हा तो किती असतो त्याची किंमत किती असते एक असते. कारण सात एक सात, सात एक सात, सात सात ना भागिलो वन बाय वन मीन्स वन. लक्षात का म्हणजे बघायचं हे एकूण भाग किती आहे ते सात आणि रंगवलेले भाग हे रंगवलेले भाग आणि काय भाग झाले सात छेद सात म्हणजे एक. म्हणजे जेव्हा एखाद्या अपूर्णांकाचे अंश छेद सारखे असतात तेव्हा त्याची किंमत किती असते एक असते. लक्षात आलं का सगळ्यांचं. आता बघा हे समजलं तुम्हाला बेरीज करताना काय करायचं लक्षात राखा. फाईल ऍडिंग द लाईक फ्रॅक्शन वी ऍड द न्यूमरेटर ऑफ टू फ्रॅक्शन and the denominator, write the denominator as it is. म्हणजे समछेद अपूर्णांकाची बेरीज करताना अंशाची बेरीज करायचं असतात. समान छेद आहे सात 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 असा लिहायचा तीन अधिक दोन, तीन आणि दोन पाच छेद सात, तिथं दोन छेद सात अधिक तीन छेद सात अधिक दोन छेद सात, छेद जसा तसा सात लिहायचा ना अंशाची बेरीज करतो दोन अधिक तीन अधिक दोन म्हणजे काय सेवन. राईट सेवन ॲज इट इज डिनोमिनेटर, दिस इज अ लाईक फ्रॅक्शन. 2 plus 3 plus 2, 2 plus 3, 5 plus 2, 7 by 7. आला काय करू. आता दुसरे एक उदाहरण पाहू आपण. या दुसरे एक उदाहरण पाहू इथं 5 by 7. किती मिनिट झाले आपले 9 मिनिट झाले. आता this is a circle, this is a circle and this is the center point of the circle. We make this, we make this center point. We make the two equal part of this circle by one segment. म्हणजे एका रेषेने आपण काय केलं दोन समान भाग. आता we make this circle into four equal parts. आपण किती भाग केले चार भाग. आता बघा बाय हॉरिझॉन्टल लाईन
by drawing a horizontal line through the center of the circle, we make the triple bar by drawing a horizontal vertical line kaat diya. By drawing a vertical line through a center, we make a two equal bar. By drawing a horizontal line through a center of circle, we make a four equal bar. Then we draw another line through the center. Then we draw the another line through a center. We make the eight equal part of this circle by drawing a four line through the center. म्हणजे या सर्कल मध्ये आपण चार रेषा त्याच्या केंद्रबिंदूतून काढल्या म्हणजे किती भाग झाले 1 2 3 4 5 6 7 8 आठ समान भाग झाले. आता आपण काय करू रंग भाग आपण हा एक भाग रंगवला एकच भाग रंगवला हा कसा एक भाग रंगवला काम करतो किती भाग रंगवला आपण एक भाग रंगवला एकूण किती भाग आहेत आठ मग रंगवलेला भाग कसा दाखवतो आपण जो रंगवलेला भाग आहे तो अंशेष ठिकाणचा न्यूमरेटर घ्यायचा जे एकूण भाग ठिकाणचा डिनोमिनेटर म्हणजे छेद ठिकाणचा टोटल पार्ट आर 8 1 2 3 4 5 6 7 आउट ऑफ 8 टोटल पार्ट्स हाउ मेनी पार्ट्स आर कलर्ड वन सो 1 बाय 8 इज दिस अ कलर्ड पार्ट आता आता हे आपण कलर करायचं आहे या पद्धतीने कलर करा आता या पद्धतीने कलर केलेले पार्ट किती आहे ते सांगा मला दिस इज अ 1 दिस इज अ 2 एंड दिस इज अ 3 1 2 3 इन दिस टाइप कलर्ड 3 पार्ट आउट ऑफ 8 पार्ट म्हणजे हे कलर्ड केलेले हे रंगवलेले भाग किती आहेत 1 2 3 3 पार्ट आउट ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Out of 8 color part, this type color part are 3. आता बघा, दुसरे color part करू आपण. आता एक इथं करू part. This color part is a 1. So 1 by 8. अलग है? मतलब यहाँ पर तारीख के लिए color part क्या 8 by 1 by 8 है? हाँ color part क्या 1 by 8 है? हाँ क्या है? 3 by 8 है. लक्ष्य कलर का संगठन चाह. अतः मला संगा. अतः color का part क्या अपना काय करें चाहे addition करें चाहे. काय रे? कि क्या है? मतलब हाँ रंगोली ले भागे चाहे काय करें चाहे अपना भी list करते हैं. कि क्या है? 3 by 8 plus कि क्या है? 1 by 8 plus कि क्या है? 1 by 8 आता मग मला माहित आहे व्हाइल ऍडिंग द लाइक फ्रॅक्शन दीज आर लाइक फ्रॅक्शन बिकॉज डिनोमिनेटर आर इक्वल लाइक ऍडिंग व्हाइल व्हेन ऍडिंग द लाइक फ्रॅक्शन वी ऍड द न्यूमरेटर अँड वी राइट द डिनोमिनेटर ऍज इट इज म्हणजे समचेद अपूर्णांकाची बेरीज करताना आपण अंशाची बेरीज करतो 3 प्लस 1 प्लस 1 and we write the denominator as it is म्हणजे समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना आपण अंशाची बेरीज करतो आणि छेद दशांश असा छेद समान समच्छेद दशांश मिळाला 3 आणि 1 आणि 1 मग 3 आणि 1 4 4 आणि 1 5 5 by 8 सो कलर्ड पार्ट आर 5 by 8 बघा 1 2 3 4 and 5 कलर्ड पार्ट and 3 आर नॉन कलर्ड पार्ट 3 आर नॉन कलर्ड पार्ट आता कलर्ड पार्ट आणि नॉन कलर्ड पार्ट ची काय करायचं आपल्याला बेरीज करायची नॉन कलर्ड पार्ट किती आहे ते रंगवलेले भाग किती आहे ते 3 आहे किती पैकी 3 भाग आहेत ते 8 पैकी म्हणजे 3 बाय 8 इज अ नॉन कलर्ड पार्ट आणि कलर्ड पार्ट किती आहे ते 5 बाय 8 आहे म्हणजे रंगवलेले न रंगवलेले भाग किती आहेत ते 3 आहेत म्हणजे 3 छेद 8 रंगवलेले भाग किती आहेत ते 1 2 3 4 5 म्हणजे 5 छेद 8 आता आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे The denominator are equal, so these two fractions are like fraction. आता यांचा छेद कसा आहे सारखा आहे म्हणजे हा काय आहे समच्छेद अपूर्णांक मग समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना काय करतो छेद जर सारखा असतो छेद दशांश असा लिहितो आणि अंशाची बेरीज करतो व्हाइल ऍडिंग द लाइक फ्रॅक्शन वी ऍड द न्यूमरेटर
and write the denominator as it is. म्हणजे समुच्चयद अपूर्णांकाची बेरीज करतो पण अंशांकाची बेरीज करतो 3 + 3 + 5 म्हणजे 3 + 5 आणि छेद दशांश सांगतो म्हणजे बघा काय 8 + 8 8 / 8 = 8 When the numerator and denominator are equal, the value of this fraction is 1. म्हणजे जेव्हा अपूर्णांकाचा अंश आणि छेद सारखाच असतो तेव्हा त्याची किंमत किती असते 1 असते. लक्षात आलं? आता बघा. आता इथे काय कलर्ड नॉन कलर्ड पार्ट आर 3 कलर्ड पार्ट आर 5 ह्याची बेरीज किती 8 / 8 म्हणजे काय आता हा पूर्ण आला का नाही हे पूर्ण 1 आलं का तसंच हवे कलर्ड पार्ट आर 2/7 हे 2/7 कलर्ड पार्ट 3/7 हे कलर्ड पार्ट हे 2/7 हे नॉन कलर्ड पार्ट हे सगळ्यांची बेरीज किती आहे 7/7 व्हेन द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर इक्वल द व्हॅल्यू ऑफ दिस फ्रॅक्शन इज 1 जेव्हा अंश आणि छेद सारखाच असतो अंश आणि छेद सारखाच असतो आपला का तेव्हा त्याची किंमत किती असते 1 असते And when adding the like fraction, we add the numerator and we write the denominator at its end. म्हणजे समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करतो आपण काय करतो अंशांशाची बेरीज करतो आणि छेद दशांश तसा सगळ्यांना समजलं का आता आपण काय करू प्रॉब्लेम सेट 20 सोडवू काय करूया प्रॉब्लेम सेट 20 सोडवू या चला लेट्स सॉल्व अ प्रॉब्लेम सेट 20 लेट्स सॉल्व अ प्रॉब्लेम सेट 20 म्हणजे आता आपण 20 सराव म्हणजे उदाहरण संग्रह सोडवूया Let us solve a problem set 20. This was how since we solved it. Problem set 20. And this udaharan sangraha. Udaharan sangraha is. What about the camera? Add. Pehla question add. Add म्हणजे बेरीज करा सबट्रॅक्ट म्हणलं की काय करायचं वजाबाकी करा ऍड म्हणजे बेरीज करा बघा पहिल्या उदाहरण घेऊ आपण 1/5 + 1/5 इथे काय 1/5 आणि 1/5 डिनोमिनेटर आर इक्वल सो दिस टू फ्रॅक्शन्स आर लाइक फ्रॅक्शन आता तर छेद समान असल्यामुळे हा कसा आहे समच्छेद आणि समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना काय करतो छेद सारखा असल्यामुळं छेद जशाला तसा निघतो आणि अंशाची बेरीज करतो समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना छेद सारखा असल्यामुळे छेद जशाला तसा लिहायचा आणि अंशाची बेरीज काय म्हणजे काय येते 1 + 1 म्हणजे 1 + 1 व्हाइल ऍडिंग द व्हेन ऍडिंग लाइक फ्रॅक्शन We add the numerator, write the denominator as it is. म्हणजे समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना अंशांची बेरीज करायची सारखा छेद आहे मी ते 1 + 1/5 1 × 1 = 2 आणि 5 × 2 = 2 The addition of these two fractions 1/5 + 1/5 = 2/5 लक्षात आता बघा दुसरे उदाहरण घेऊया आता हे आपण फिफ्थ एक्झाम्पल घेऊया 3/15 + 4/15 = 3/5 + 4/15 आता हे उदाहरण काय 3/15 + 4/15 आता आपण काय करतो रे इथे छेद कसा आहे सारखा म्हणजे हा लाइक फ्रॅक्शन आहे म्हणजे समच्छेद अपूर्णांक काय करतो अंशांशाची बेरीज करायचं छेद दशांश इथे काय 3 + 4 / 15 = 3 + 4 = 7/15 म्हणजे हा समच्छेद अपूर्णांक आहे कारण डिनोमिनेटर म्हणजे छेद सारखा आहे अंशाची बेरीज करायचं छेद सारखंच लिहायचं 3 + 4 = 3 + 4 = 7/15 आता आपण सिक्स्थ एक्झाम्पल घेऊया 2/6
7 प्लस 1 बाय 7 प्लस 3 बाय 7 आता इथे मला दोन छेद सात आणि एक छेद सात आणि तीन छेद सात द डिनोमिनेटर आर इक्वल सो दिस फ्रॅक्शन्स आर लाइक फ्रॅक्शन्स आता इथे छेद सहा आहे सात आहे म्हणून हे काय आहे तर समछेद अपूर्णांक आणि समछेद अपूर्णांकाची बेरीज करताना आपण छेद कसा घेतो दशेला तसा घेतो छेद सात असल्यास म्हणून छेद सात कसा घ्यायचा आणि अंशाची काय करायचं बेरीज When we adding the like fraction, we add the numerator. Japan, I'm going to 2 plus 1 plus 3. And write the denominator at it. Yeah. So, I'm going to take the base. 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 I'm 2 by 9 plus 7 by 9 आती तक आहे 2 छेद 9 अधिक 7 छेद 2 by 9 plus 7 by 9 आता समछेद अपूर्णांक बेरीज करताना काय करतो आपण काय करतो अंशाची बेरीज करतो ऍड द न्यूमरेटर वी ऍड द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर राइट द न्यूमरेटर ऍज इट इज म्हणजे काय करतो समछेद अपूर्णांक बेरीज करताना छेद सारखा असेल म्हणून 9 दशांश असेल तो आणि ह्या न्यूमरेटर म्हणजे अंशाची बेरीज करतो 2 plus 7 2 plus 7 म्हणजे 2 छेद 7 आता 2 आणि 7 किती होतं 9 9 छेद 9 म्हणजे 9 9 बाय 9 आता तुम्हाला आपण शिकलो आहोत when the numerator and denominator are equal the value of this fraction is 1 जेव्हा अंश आणि छेद सारखा असतो तेव्हा त्या अपूर्णांकाची किंमत किती असते 1 असते आता 9 आणि 9 ला 9 9 ने भागले डिवाइड करने हैं। 9 ला 9 ने भाग लेते हैं तो 1, 9 ला 9 ने भाग लेते हैं तो 1, 1 छेद 1 मतलब 1। फिर वाइ डिवाइडिंग 9 तू द बोथ 9 एंड 9, फिर वी गेट 1 वाइ। 1 एंड वाइ 1 मींस सो व्हेन द न्यूमेरेटर एंड डिनोमिनेटर आर इक्वल द वैल्यू ऑफ दिस फ्रैक्शन इज 1 जेव्हा अंश आणि छेद अशी छेद सारखा जेव्हा अंश आणि छेद सारखा असतो तेव्हा त्याची किंमत किती असते 1 असते आता आपण 7th एक्झाम्पल घेऊया एक 7th एक्झाम्पल घेऊ खाली इकडे दिसते का तुम्हाला ना बघा दिसते का हां 7th एक्झाम्पल घेऊ इथे काय आहे 2 बाय 10 प्लस 4 बाय 10 प्लस 3 बाय 10 म्हणजे काय 2 छेद 10 आणि 4 छेद 3 छेद याचा छेद कसा आहे सारखा आहे द डिनोमिनेटर आर इक्वल सो राइट द डिनोमिनेटर एज इट इज आणि ऍड द न्यूमरेटर व्हेन द देयर आर ऍडिंग लाइक म्हणजे समछेद असताना छेद दशांश असा 10 घ्यायचा आणि अंशाची काय करायचे बेरीज करायची 2 प्लस 4 2 प्लस 4 प्लस 3 प्लस 3 म्हणजे 2 अधिक 4 अधिक 3 म्हणजे 2 प्लस 4 6 प्लस 9 बाय 10 या केसे जे 2 आणि 4 6 आणि 3 9 छेद म्हणजे ऍडिशन ऑफ दिस थ्री फ्रॅक्शन इज 9 बाय 10 नंतर कसं लिहायचं अशा प्रकारे तुम्ही काय करायचं प्रॉब्लेम सेट 20 सोडवायचं लिहायचं सगळं सोडवायचं आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचं